असंख्य लव जिहादचे प्रकरण होतात, खोटं बोलून फसून आमच्या माता भगिनींना फसवण्याचे प्रकार खूप होतात. हा खरा हिंदू आहे का ते बघूनच त्याला आतमध्ये जाण्याची परवानगी द्यावी. दांड्या खेळायला येतील ते हिंदू धर्माचेच असले पाहिजेत, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांच्या आयडी कार्ड तपासा, म्हणजे हे आधार कार्ड तपासा, आणि त्याच लोकांना आतमध्ये परवानगी द्या. यांची आज यांनी इच्छा व्यक्त केली आहे ते ह्या वर्षी जे नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये जो दांड्याचं आयोजन सगळीकडे जे आयोजन होतं, ते दांड्यामध्ये त्या निमित्ताने येणारे जे लोक आहेत ते हिंदूच असले पाहिजे. हिंदूंचा सण साजरा करत असताना कोणी आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेनी पाहत असेल, कोणीही भगवे कपडे घालून भगवे अंगावर ते शाल घेऊन भगवी टोपी घालून अगर आमच्या माता भगिनींना छेडछाणी करत असेल, कारण का आमच्या माहिती अनुसार ह्याच कालावधीमध्ये असंख्य लव जिहादचे प्रकरण होतात, खोटं बोलून फसून आमच्या माता भगिनींना फसवण्याचे प्रकार खूप होतात. म्हणून सकल हिंदू समाजाची मागणी आहे की जिथे जिथे दांड्या होतील तिथे आयोजकांनी गेटवरच आधार कार्ड चेक करावं. आतमध्ये जाणारा व्यक्ती हा खरा हिंदू आहे का ते बघूनच त्याला आतमध्ये जाण्याची परवानगी द्यावी, कारण का हिंदू धर्मातच आपण देवीची पूजा करतो. अन्य धर्माचे जे लोक आहेत ते मूर्तीची पूजा करत नाहीत. जी आमची देवीची आणि मूर्तीची पूजाच होत नाही करत नाही त्यांना आतमध्ये जायला परवानगी देऊ नये. एवढं मी आयोजकांना या निमित्ताने मी विनंती करेन, त्यांनी ह्याची काळजी घ्यावी. आणि कोणाला अगर आतमध्ये जायचंच आहे, दांड्या खेळायचंच आहे, हिंदू धर्म स्वीकारायचाच आहे, कारण का आपण सगळे मुळात पहिले हिंदूच आहोत आणि त्याच्यानंतर आपला इतिहास बघितला मुळात आपण सगळेच हिंदू आहोत. आणि ज्याची इच्छा आहे की बाबा मी हिंदू धर्म मला स्वीकारायचंय, मला हिंदू सण साजरे करायचे, तर त्यांची घर वापसी करण्यासाठी आमच्याकडे आमची यंत्रणा सज्ज आहे. आमचे हिंदुत्ववादी संघटना आहे जे त्यांची घर वापसी आणि त्यांचे धर्मांतर करून परत त्यांना हिंदू करू शकतो, परत हिंदू धर्मात आणू शकतो. म्हणून परत एकदा नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आयोजकांना मी आवाहन करीन की सकल हिंदू समाज जे जे आपल्या इथे दांड्या खेळायला येतील ते हिंदू धर्माचेच असले पाहिजेत, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांचे आयडी कार्ड तपासा, म्हणजे हे आधार कार्ड तपासा, आणि त्याच लोकांना आतमध्ये परवानगी द्या. धन्यवाद.